नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम माझ्या सर्व भावा आणि बहिणींना 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तसेच आज रक्षाबंधन एक पवित्र असा सण, याच्यासुद्धा सर्व भावा बहिणींना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. आणि आज आपला व्हिडिओचा जो विषय आहे त्याच्यावर आपण येऊयात. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने एक पेपर कटिंग दिलेली आहे लोकमत पेपरमध्ये, की त्याच्यावरच आपण आज डिस्कस करणार आहोत. बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा जो अल्पसंख्यक विभाग आहे, अल्पसंख्यक विकास विभाग यांच्यातर्फे प्रशिक्षणार्थींची निवड करण्यासाठी जाहीर सूचना देण्यात आलेली आहे. आता बघा मित्रांनो, काय दिलं आहे नेमकं ते आपण समजून घेऊयात. वर्ष 2019-20 जी पोलीस भरती होणार, त्याच्या अनुषंगाने पोलीस शिपाई भरती पूर्वपरीक्षा प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यू हे जे अल्पसंख्यक समाज आहे, यातील जे इच्छुक उमेदवार आहे त्यांना शासनामार्फत विनामूल्य पोलीस शिपाई भरती पूर्वपरीक्षा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. म्हणजे जे आपले अल्पसंख्यक आपल्या राज्यामध्ये जेवढा समाज आहे, आता आपण जर त्यांची नावं वाचलेली आहे, जो अल्पसंख्यक समाज आहे त्यांच्यासाठी विनामूल्य शासन हे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देत असते, त्याच्यासाठी ही सूचना होती. त्याच्यामध्ये उमेदवारांसाठी आता निवडीसाठी अटी व शर्ती खालीलप्रमाणे राहतील, की नेमकी आपल्याला आपण जर ह्या समाजामध्ये मोडत असलो तर नेमके कुठल्या अटी आणि शर्ती आहेत त्याच्यामध्ये आपण बसतो का ते बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आपण बघू शकतो आता अटी व शर्ती आपण पाहू. पहिली अट आहे, प्रशिक्षणार्थीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹2.5 लाखाच्या कमी पाहिजे, म्हणजे जास्त नसले पाहिजेत. 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असले त्याचा पुरावा आपल्याला घेऊन जावं लागेल, म्हणजे इन्कम सर्टिफिकेट आपल्या सोबत न्यावं लागेल. त्याच्यानंतर उमेदवार हा अल्पसंख्यक समाजातील असावा, त्यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यू ह्या समाजातील. त्यानंतर उमेदवाराचं वय हे 18 ते 28 वर्ष असावं. त्याच्यानंतर उमेदवारांची उंची, जे पुरुष उमेदवार आहेत त्यांना 165 सेंटीमीटर आणि महिला उमेदवारासाठी 155 सेंटीमीटर असेल, आणि जी पुरुष आहे आपले त्यांची छाती ही 79 सेंटीमीटर न फुगवता आणि फुगवून कमीत कमी 5 चा फरक म्हणजे 84 भरली पाहिजे. त्यानंतर उमेदवार 12वी पास असावा. उमेदवाराची शैक्षणिक अर्हता, आधार कार्ड, इथे जे आपले डॉक्युमेंट आहे त्याचे मूळ प्रती आपण सोबत घेऊन जावे. त्यानंतर उमेदवार शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि सक्षम असावा. अशा प्रकारच्या ह्या उमेदवार निवडीसाठी अटी आणि शर्ती आहेत. जर याच्यामध्ये आपण या समाजामध्ये असेल आणि या समाजामध्ये आपण मोडत असेल आणि ह्या अटी आपण पूर्ण करत असेल तर आपण ह्या प्रशिक्षणासाठी आपण अर्ज करू शकतो. त्याच्यानंतर आता स्वरूप कसं आहे बघा, प्रशिक्षणामध्ये नेमकं काय केलं जाणार त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ. जर आता आपण बघा, निवडलेल्या उमेदवारांना 2 महिने म्हणजेच 50 दिवस प्रशिक्षण दिले जाईल. त्याच्यामध्ये आपल्याला 2 महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे. दरम्यान दररोज 3 तासाचे वर्ग होतील आणि 2 तास मैदानी चाचणीचं प्रशिक्षण होईल. म्हणजे असे एकूण दररोज आपल्याला 5 तास आपल्याला तिथे घालावे लागतील. दररोज 3 तासांचे आपले वर्ग होतील, प्रशिक्षण वर्ग, आणि 2 तासाचे मैदानी प्रशिक्षण वर्ग होईल. त्यानंतर जे निवडले गेलेले प्रत्येक प्रशिक्षणार्थी त्यांना ज्या ह्या 2 महिन्यामध्ये 1500 रुपये प्रतिमाप्रमाणे विद्यावेतन देण्यात येईल. म्हणजे 1 महिन्याला आपल्याला 1500 भेटतील आणि 2 महिने मिळून 3000 आपल्याला भेटतील. त्याचनंतर निवडलेल्या प्रत्येक जे प्रशिक्षणार्थी जेव्हा प्रशिक्षण घ्यायला जाईल आणि मैदानी चाचणी झाल्यानंतर आपली प्रशिक्षण संस्थेमार्फत चहा पाणी आणि अल्पोपहार देण्यात येईल. त्याचबरोबर निवडलेल्या प्रत्येक जे आपला उमेदवार आहे त्याला गणवेश साहित्यासाठी, म्हणजे ज्याच्या गणवेशमध्ये गणवेश, बूट, मौजे आणि बनियन इत्यादी वस्तू घेण्यासाठी 1000 रुपये एवढे अनुदान देण्यात येईल. 1 रकमी म्हणजे आपल्याला 1000 रुपये आपल्याला शासनाकडून मिळतील ह्या 2 महिन्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये निवडलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणादरम्यान निवासाची व्यवस्था स्वतः करावी लागेल. पण याच्यामध्ये एक आहे की जे राहायचं आहे ते राह आपल्याला स्वतःच्या हिशोबाने त्याची नियोजन करावं लागेल. आणि फक्त आपल्याला दररोज 3 तास प्रशिक्षणासाठी, म्हणजे पेपर जे आपलं क्लास होतील आणि 2 तास मैदानी चाचणी करावी लागेल. त्यानंतर आपल्याला 1500 रुपये महिन्याप्रमाणे 2 महिन्याचे 3000 रुपये मिळतील आणि 1000 रुपये गणवेशासाठी मिळतील. अशा प्रकारे 4000 आपल्याला मिळतील शासनाकडून. 2 महिन्यांचं हे प्रशिक्षण आहे. आणि जर समजा आपण याच्यामध्ये इच्छुक असाल तर काय करायचं आहे, जे इच्छुक उमेदवार आहे त्यांनी दिनांक 19 ऑगस्ट 2019 रोजी
सकाळी 11 वाजता खालील नमूद केल्या ठिकाणी अर्ज आणि सर्व कागदपत्रांच्या छायाप्रतीसह उपस्थित राहायचं आहे. 19 ऑगस्टला 11 वाजता आपल्याला जे आपले डॉक्युमेंट आहेत ओरिजिनल आणि त्याच्या झेरॉक्स सोबत घ्यायचे आहे. आता कुठं उपस्थित राहायचं बघा, जे मुंबई आणि मुंबई उपनगर ह्या ठिकाणचे विद्यार्थी असतील त्यांनी पोलीस परेड ग्राउंड नायगाव दादर मुंबई त्या उपस्थित राहायचं आहे. आणि जे इतर जिल्हे आहे, इतर जिल्ह्याने प्रत्येक जिल्ह्याचं काय माहिती का, प्रत्येक जिल्हा मुख्यालयातील पोलीस परेड ग्राउंड म्हणजे जे आपले प्रत्येक जिल्हा आहे त्या जिल्ह्याच्या ठिकाणी आपण उपस्थित राहू शकता. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठी ही योजना आहे आणि ह्या समाजासाठी जे अल्पसंख्याकमध्ये मोडल्या जातात त्यांच्यासाठी ही योजना आहे. तर जे संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सदर प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड आणि आनुषंगिक सर्व कार्यवाही केली जाईल अशा प्रकारचं उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी ह्या सूचना दिलेल्या आहेत. तर तरी आपण ह्या समाजामध्ये मोडत असेल आरटीओ शर्ती आपण त्याच्यामध्ये जर लागू होत असेल आपल्याला तर आपण निश्चित ह्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यायचा आहे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं असं प्रशिक्षण असतं आणि ह्या प्रशिक्षणाचा निश्चित आपल्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला फायदा दिसून येईल. मित्रांनो, तर अशा प्रकारचं हे 2 महिन्याचं प्रशिक्षण आपण निश्चित करावं अशा प्रकारचं आपलं हेल्पिंग गणेश परिवार तुम्हाला विनंती करत आहे जर आपण ह्या अल्पसंख्याक कास्टमध्ये येत असाल तर. अशा प्रकारची ही अल्पसंख्याक विकास विभाग महाराष्ट्र शासनातर्फे जाहीर सूचना होती. तर निश्चित आपल्याला याचा लाभ होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रापर्यंत पोहोचवावे कारण जे आपले गरीब विद्यार्थी ह्या कास्टमधले अल्पसंख्याकमधले त्यांना निश्चित फायदा होईल. तर आणखी काही अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपलं चॅनल नेहमी बघत राहा. अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा कारण वेळोवेळच्या नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, तोपर्यंत नमस्कार.